सर लहान मुलांसाठी आज एक ऍम्ब्युलन्स आहे ते किलबिल ऍम्ब्युलन्सचं उद्घाटन केलेलं आहे काय आज काही करारही झालेले आहे मंगलप्रभात लोढाजींच्या पुढाकाराने आणि त्यांचं खातं आणि महानगरपालिका यांनी ही किलबिलाट करणारी एक या ठिकाणी रुग्णवाहिका ही विशेषतः लहान मुलं आणि त्यातही ज्यांचं कोणी नाही अशी जी मुलं आहेत रस्त्यावर असलेली मुलं आहेत अशा सगळ्यांना रेस्क्यू करून आणि त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे या दृष्टीने हा अतिशय अभिनव अशा प्रकारचा प्रयोग सुरू केलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये DPDC असेल किंवा महानगरपालिका असेल अशा सगळ्यांचा समन्वय करून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यामुळे बालकांकरता मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है उसके लिए वो फेमस है नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी अतिशय चांगली सोय या ठिकाणी तयार झाली आहे आणि म्हणून मी त्याबद्दल मंगलजींचं आणि सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो घाई नको एवढी घाई नको आज महाराष्ट्रामध्ये पंप स्टोरेजच्या संदर्भात आपण 13,500 मेगावॅटचे करार हे केंद्र सरकारची NHPC आणि खासगी क्षेत्रातली टॉरेंट पॉवर या दोन कंपन्यांची केले आहेत जवळपास यातनं 71,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि 30,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे हे याकरता महत्त्वाचं आहे की केंद्र सरकारनेही वारंवार आपल्याला सांगितलं आणि आता जागतिक प्रॅक्टिस देखील अशी आहे की रिन्युएबल एनर्जीमध्ये पंप स्टोरेज ही एक अत्यंत महत्त्वाची PSP ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेमध्ये खालच्या जलाशयातनं पाणी उचललं जातं सोलरच्या माध्यमातनं दिवसा आणि वरच्या जलाशयात सोडलं जातं आणि रात्रीच्या वेळी वरच्या जलाशयातनं ते पाणी खाली आणून टर्बाईन जी आहे त्या टर्बाईनच्या माध्यमातनं वीज निर्मिती केली जाते त्यामुळे 24 तास अपारंपरिक ऊर्जा आपल्याला मिळते कमी कॉस्टमध्ये मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा ग्रीड स्टॅबिलाईज करायची असते त्यावेळी 1 मिनिटात ही वीज सुरू करता येते आणि आवश्यकता नसेल तर ती लगेच बॅकडाऊन देखील करता येते आणि म्हणून पंप स्टोरेज हा जो काही प्रकार आहे हा जगामध्ये सर्वाधिक आता अपारंपरिक ऊर्जेमध्ये स्वीकारला गेलेला आहे आणि या संदर्भात महाराष्ट्राने आज जे करार केलेले आहेत हे ऐतिहासिक करार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही इन्व्हेस्टमेंट यात आलेली नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज 71,000 कोटी रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि 30,000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे आणि अपारंपरिक क्षेत्रामध्ये 13,500 मेगावॅट एवढी वीज निर्मिती आपण करणार आहोत खरं म्हणजे मी सातत्याने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात येते आहे आणि आता कालच FDIचे आकडे देखील जाहीर झालेले आहेत आपल्याला लक्षात असेल सरकार बनल्यानंतर मी वारंवार सांगत होतो की 2020 साली 2021 मध्ये गुजरात 1 नंबरवर गेला 2021-22 मध्ये कर्नाटक 1 नंबरवर गेला पण आता आमचं सरकार आलं आहे आणि आम्ही महाराष्ट्राला 1 नंबरवर नेऊ आणि आत्ता DIPPने आकडे घोषित केल्यानंतर FDIमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रच आहे पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आपण आणलं आहे आणि मला असं वाटतं की आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर जे लोक उद्योग इकडे गेले उद्योग तिकडे गेले असं म्हणत होते आता तरी त्यांची तोंडं त्यांनी बंद केली पाहिजेत ते जे करू शकले नाहीत ते आम्ही या ठिकाणी करून दाखवलेलं आज एक बहुत ही ऐतिहासिक इस प्रकार का MOU हमने किया है पंप स्टोरेज प्रोजेक्ट जो होते हैं PSP इसमें स्पेशली
केंद्र सरकार की जो एनएचपीसी है और प्राइवेट सेक्टर में काम करने वाली टॉरेंट है, इन दोनों के साथ मिलाकर 13,500 मेगावाट के हमने पीएसपी के प्रोजेक्ट्स किए, आज एमओयू साइन किए हैं। इसमें कुल इन्वेस्टमेंट 71,000 करोड़ की इन्वेस्टमेंट है और तकरीबन 30,000 का एम्प्लॉयमेंट इसमें तैयार होने वाला है। और इसके कारण अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र में महाराष्ट्र एक नई ऊंचाई पर जा रहा है, तो मुझे लगता है कि आज का दिन बहुत ऐतिहासिक है। इसके साथ साथ जिस समय हमारी सरकार आई थी तो मैंने कहा था हम एफडीआई में महाराष्ट्र को वापस नंबर वन पर ले जाएंगे। 5 साल जब मैं मुख्यमंत्री था तो महाराष्ट्र 1 नंबर पर था, उसके बाद हमारी सरकार गई तो गुजरात 1 नंबर पर आया, उसके बाद कर्नाटक 1 नंबर पर आया, लेकिन वापस हमारे मुख्यमंत्री शिंदे जी के नेतृत्व में सरकार आने के बाद अभी अभी आंकड़े घोषित हुए और महाराष्ट्र ही एफडीआई में नंबर वन हुआ है और हम सब राज्यों से आगे चले गए हैं। तो जो लोग ये कहते थे कि महाराष्ट्र से उद्योग इधर जा रहे हैं, इन्वेस्टमेंट वहाँ जा रही है, आज उनको करारा जवाब इन आंकड़ों ने दिया। असं आहे की या संदर्भात यापूर्वी देखील लोकांनी अर्ज केले होते, त्याच्यावर आयोगाने जे काही निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे। मुळातच या आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहे आणि त्यांना हे माहिती आहे की आयोगासमोर कोणाला बोलवलं पाहिजे आणि कोणाला बोलवू नये। पण राजकारणाची दिशा भटकवण्याकरता आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधानं बाळासाहेब करतात। देखिए, मूल रूप से जिस समय कार्रवाई हुई तो जो लोग ये चिल्ला रहे थे कि भाई ये कार्रवाई पॉलिटिकल है, ये राजनीतिक है, मुझे ऐसा लगता है कि उनको आज जवाब मिल गया है। और इस प्रकार की हरकतें करना और दूसरी ओर भारत की छवि मलिन हो, इस प्रकार के अंतर्राष्ट्रीय साजिश में सहभागी होना, ये दोनों चीज़ें इस बात की ओर इंगित करती है कि आज सच बाहर आ रहा है। मला असं वाटतं की परवाच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाच्या दिवशी जाणीवपूर्वक माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या मीडिया बंधूंना आवाहन केलं की कार्यक्रम शेवटपर्यंत शेवटच्या खुर्चीवर तुम्ही नजर ठेवा, एक तरी माणूस हलतो आहे का, आणि एकही माणूस त्या ठिकाणून हलला नाही। याचं कारण लोकांना फायदा मिळतो आहे, 1.5 लाख लोकांचे या ठिकाणी आम्ही सर्टिफिकेट्स देतो आहे, 17 प्रकारच्या योजना त्यांना देतो आहे, त्या तिथेच त्यांना मिळत आहेत म्हणून लोक या ठिकाणी येत आहेत। आमचं सरकार आपल्या दारी आहे, त्यांचं सरकार स्वतःच्या घरी होतं, हा महत्त्वाचा त्यातला फरक आहे जो त्यांना समजून येत। विकासाचा ध्यास म्हणजे सिंचन।